नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागील 2 दिवसापासून बजेटवर व्हिडिओ घेऊन या असं सांगितलं होतं आणि आम्ही तुमची ही इच्छा पूर्ण करतोय. आपण आज बजेटविषयी चर्चा करणार आहोत. बजेटमध्ये काय सांगितलं आणि बजेटचा येणाऱ्या काळामध्ये मार्केटवर इम्पॅक्ट काय होणार आहे, आपली मार्केटमधील गुंतवणुकीची किंवा ट्रेडिंगची दिशा काय ठेवायची, कुठल्या सेक्टर्सला गव्हर्नमेंटने फोकस केलेला आहे, आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर कुठं फोकस केला पाहिजे, त्याच्यानंतर टॅक्स असेल किंवा आणखीन छोट्या मोठ्या बाबी आपण याच्यामध्ये प्लॅन करूया. जेणेकरून बऱ्याच ठिकाणी बोललं जात आहे की 2023 इकॉनॉमिक स्लो डाऊन ऑल ओव्हर ग्लोबल येऊ शकतं, याचा इम्पॅक्ट येण्यासाठी आपल्यावर होऊ नये म्हणून आपल्या गव्हर्नमेंटने काय काय प्लॅन केले ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहे. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, मोदी गव्हर्नमेंटचं हे पूर्ण जर बघायला गेलं तर हे शेवटचं बजेट असेल, कारण पुढचं जेही बजेट येईल ते शॉर्ट असतं, कारण पुढच्या वर्षी इलेक्शन्स लागतील. मग आता ह्या पूर्ण बजेटमध्ये गव्हर्नमेंटने सांगितलंय की आपण अमृतकाळमध्ये येतोय. आता म्हणजे काय तर पुढच्या 25 वर्षानंतर आपल्या आझादीला, आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील आणि अमृतकाल हा असं त्यांनी नाव दिलेलं, जेणेकरून पुढच्या 25 वर्षाचं हा एक याच्यामध्ये आढावा घेतलेला आहे. म्हणजे हे नुसतं 1 वर्षाचं बजेट नसून याच्यामधून पुढच्या 25 वर्षामध्ये आपण टप्प्याटप्प्याने जाणार आहे आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंटने 7 गोष्टींना फोकस केलेला आहे आणि ह्या 7 गोष्टींनाच त्यांनी सप्तर्षी असं नाव दिलेलं आहे. हे 7 विकासाचे 7 मुद्दे काय असतील याच्यावर आधी चर्चा करूया, जेणेकरून आपल्याला व्हिडिओच्या शेवटी चर्चा करता येईल की आपल्याला नक्की कुठे विचार करायचा आहे, कुठल्या सेक्टर्सला फोकस करायचा आहे. तर मित्रांनो, याच्यामधील पहिली गोष्ट आहे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. म्हणजे गव्हर्नमेंटने यावेळी डेव्हलपमेंटला खूप सारा फोकस केलेला आहे. त्यांना माहिती आहे की मेक इन इंडिया अंतर्गत गव्हर्नमेंट विविध गोष्टींना आता प्रोत्साहन देते, त्यामुळे ज्याही गोष्टी मेड इन इंडिया अंतर्गत असतील इथे थोडा पुशअप राहील. थोडक्यात सांगायला गेलं तर 2 नंबरची गोष्ट असेल रीच द लास्ट माइल. म्हणजे काय तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गव्हर्नमेंटला पोहोचायचंय. गव्हर्नमेंटने आतापर्यंत जर पाहायला गेलं तर नॉर्थ ईस्टच्या राज्यांना बऱ्यापैकी खूप मोठा निधी याच्यामध्ये दिलेला आहे, कारण ईशान्येकडची राज्य त्या मानाने पाहायला गेलं तर थोडी ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंटच्या दृष्टीने मागासलेली आहेत, तर त्यांच्यासाठी खूप मोठा फंड दिलेला आहे. त्याच्यासाठी एकलव्य योजना केलेली आहे, तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी केलेला आहे. म्हणजे काय तर जेणेकरून ती राज्यही प्रगतीपथात आली तर इनडायरेक्टली आपल्या ग्रोथला ह्याच्यामध्ये पाठबळ राहील. परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या पूर्ण अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचं नावही घेतलं नाहीये. ही थोडी आपल्यासाठी चर्चेचा विषय असू शकतो, कारण आपल्याकडे मोठे प्रोजेक्ट कुठलेही यावेळी येणार नाहीयेत. 3 नंबरची महत्वाची गोष्ट असेल याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट. लक्षात ठेवा, जर देशाची डेव्हलपमेंट करायची आहे तर सगळ्यात मेन गोष्ट असते तुमचं इन्फ्रा कसं आहे. ओके, तर गव्हर्नमेंटने यावेळी इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त फोकस केलेला आहे, याच्यावर नवीन नवीन गुंतवणूक करणार आहेत, जेणेकरून जे पण रस्ते असतील हे कनेक्ट केले जातील, प्रत्येक सिटीमध्ये याच्यामध्ये मोठमोठ्या सुविधा प्रोव्हाइड केल्या जातील. याच्यानंतरनं जे पण जलमार्ग आहेत याच्यामध्ये फोकस केलेला आहे. याच्यानंतरनं एअरपोर्ट्स आणि हेलिपॅड याच्यावरही गव्हर्नमेंटने याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी टाकलेला आहे, त्यामुळे थोडा आपल्याला ह्या रिलेटेड सेक्टर्समध्ये थोडा बूम राहू शकतो. याच्यानंतरनं महत्वाची गोष्ट असेल 4 नंबरची अनलिश युअर पोटेन्शियल, कौशल्य विकास. लक्षात ठेवा, याच्यामध्ये विविध ज्या गोष्टी आहेत की जे देशांतर्गत युथ आहे यांना याच्यामध्ये ट्रेनिंगला भर दिलेला असेल, याच्यामध्ये विविध सेक्टर्स असतील, जेणेकरून याचा फायदा काय होणार आहे आपल्याला. लक्षात ठेवा की बऱ्याच ठिकाणी मागास विद्यार्थ्यांना बऱ्याच ठिकाणी काही योजना प्रोत्साहन मिळत नाही, मग अशा कंडिशनला हे जर सगळेच पुढे आले तर आपल्या देशाच्या एका ग्रोथचा भाग होणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं पोटेन्शियल, स्किल डेव्हलपमेंट आपण म्हणतो, याच्यामध्ये विविध गोष्टी आहेत. आपण खूप डीप नाही जाणार, ह्या गोष्टी मी थोडक्यात कव्हर करायचा प्रयत्न करतोय. याच्यानंतर असेल ग्रीन ग्रोथ. ओके, म्हणजे कार्बन इमिशनवर गव्हर्नमेंट काम करते. ग्रीन ह्या गोष्टी म्हणजे काय की हायड्रोजनवर जास्त फोकस राहील, की जिथे कमीत कमी पोल्युशन होतं आणि एनर्जी जास्तीत जास्त येतं, त्यामुळे हायड्रोजन पॉवर रिलेटेड जे पण सेक्टर्स असतील, एनर्जी सेक्टर्स असतील, याच्यामध्ये खूप सारा बूम येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकतो. युथ पॉवर सगळ्यात मोठी गोष्ट, 70 मधला 6 नंबरचा गोष्ट आहे की युथवर यावेळी खूप मोठा फोकस केलेला. जसं आधी बोललो मी, स्किल डेव्हलपमेंटला यावेळी जास्त फोकस राहील. मग कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या आपण तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगत राहणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर इंडियाला डेव्हलप व्हायचंय तर मेन गोष्ट असेल फायनान्शियल सेक्टर.
मित्रांनो, फायनान्शियल सेक्टरला यावेळी खूप सारा भर दिलेला आहे. याच्यामध्ये फिनटेक कंपन्या असतील ओके, किंवा बाकीच्याही गोष्टी जे स्टार्टअप्स वगैरे आहेत, याच्यामध्ये यांना गव्हर्नमेंट प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते. कारण जर फायनान्शियल कंडिशन सुधारली, बऱ्याच ठिकाणी छोट्या कंपन्यांना पण याच्यामध्ये टॅक्स मधून सूट देण्यात आलेली आहे किंवा त्यांना मुदत वाढ देण्यात आलेली आहे. जसं स्टार्टअप्स आहेत यांनाही येतं, त्यांचा जो 7 वर्षाचा लॉस कॅरी फॉरवर्ड करता येत होतं ते आता 10 वर्षापर्यंत घेऊन गेलेले. तर मित्रांनो, थोडक्यात हे होते सप्तर्षी. आता सप्तर्षी नंतर आपण थोडं पुढे जाऊया की या बाकीच्या गोष्टी काय काय आहेत आणि कुठल्या सेक्टरला किती मिळणार, जेणेकरून आपल्याला व्हिडिओच्या शेवटी कुठल्या स्टॉक्सला फोकस करायचं आहे हे पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलं की सप्तर्षी अंतर्गत विविध सेक्टर्सला काय, म्हणजे विविध समभागांना की देशामधील जे घटक आहेत ते कशा प्रकारे गव्हर्नमेंट डेव्हलप करणार आहे. याच्यानंतर मी थोडं मिनिस्ट्रीचं जे आहेत, ज्या विविध प्रकारच्या भारत सरकारचे जे मिनिस्ट्री आहेत, जे मंत्रालय आहेत, यांना कुठे कुठे जास्त पैसा देणार आहे. कारण ज्या मंत्रालयाला जास्त पैसा मिळेल त्या रिलेटेड सेक्टर्स बूम होणार आहेत. मग याच्यामध्ये पहिलं सेक्टर येतं डिफेन्स मिनिस्ट्री. डिफेन्स मिनिस्ट्रीला 5,94,000 कोटींचं जवळपास काय दिलेलं आहे, पाठबळ दिलेलं आहे. म्हणजे तिथे पैसा तेवढा ओतणार आहे त्याच्यामध्ये. याचा अर्थ काय, तर डिफेन्स सेक्टर बूम होईल. याच्यामध्ये इंडियामधली जे DRDO असेल वगैरे त्यांनाही शस्त्रास्त्र तयार करणे याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं जाईल किंवा बाहेरून या गोष्टी विकत घेतल्या जातील. तर तुम्हाला यावेळी काय करायचं की इंडियामध्ये ज्या पण कंपन्या आहेत की ज्या पण डिफेन्स रिलेटेड त्यांचं प्रोडक्शन आहे यांच्यावर लक्ष ठेवायचे. जसं भारत फोर्स सारखी कंपनी जी डिफेन्ससाठी काही ना काहीतरी बनवत असते, किंवा बऱ्याच अशा कंपन्या आहेत यांची नावं तुम्ही खाली कमेंटमध्ये मला सांगू शकता. त्याच्यानंतर ना मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट, लक्षात ठेवा जसं आधी सांगितलं गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्टवर खूप सारा खर्च करणार आहे. तर ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड ज्याही मिनिस्ट्री असतील त्यांना 2,70,000 कोटींचं इन्व्हेस्टमेंट असेल त्यांच्यामध्ये गव्हर्नमेंट करणार आहे. मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, त्याच्यामध्ये जवळपास 2,41,000 कोटींची इन्व्हेस्टमेंट आहे. लक्षात ठेवा रेल्वे रिलेटेड जे पण काही असेल हे फोकसमध्ये ठेवा. कारण गव्हर्नमेंट आता ट्रान्सपोर्टेशन खूप मोठा खर्च करते. कारण ज्या देशामध्ये ट्रान्सपोर्टेशन जोरदार तो देशच डेव्हलपमेंट कंट्रीमध्ये जोरदार पुढे जाऊ शकतो ओके. मिनिस्ट्री ऑफ काय असते, त्याच्यामध्ये कंझ्युमर अफेअर्स आणि फूड्समध्ये पब्लिक डिस्ट्रीब्युशन हे जे मंत्रालय आहे त्याला जवळपास 2,06,000 कोटींचं इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये केलेली आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सला 1.96, केमिकल इंडस्ट्रीला 1.78 लाख कोटींचं इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यामध्ये. मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्राम विकास मंत्रालय असतं, त्याच्यामध्ये जवळपास 1,60,000 कोटींची इन्व्हेस्टमेंट आहे. लक्षात ठेवा आता ह्याच्यामध्ये कुठल्या कंपन्या येणार हेही तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. थोडक्यात मी हा ओव्हरव्ह्यू देतो याच्यामध्ये. मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर, आपल्या शेतकऱ्यांना फार्मर्स रिलेटेड जे जे काही सेक्टर्स येतात याच्यामध्ये 1,25,000 कोटी गव्हर्नमेंटने ओतलेले आहेत. आणि शेवटी येतं कम्युनिकेशनसाठी, जसं इथे 5G रोल आउट येत आहे, 5G डेव्हलपमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंट 1,23,000 कोटी रुपये याच्यामध्ये ओतते. तर मित्रांनो, हा एक चार्ट होता, स्क्रीनवरही मी तुम्हाला हा चार्ट दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही लक्ष ठेवू शकता की कशाप्रकारे गव्हर्नमेंट विविध सेक्टरला येत आहे. याचा थोडक्यात अर्थ काय, जिकडे जास्त पैसा ओतत आहेत तिकडे आपल्याला थोडा फोकस करायचा आहे. समजलं कुठे कुठला पैसा जाणार आहे? तर मित्रांनो, आतापर्यंत पाहिलं की कुठल्या मिनिस्ट्रीला कुठल्या मंत्रालयांना किती पैसा जाणार, जेणेकरून त्या रिलेटेड सेक्टर डेव्हलप होतील. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो इन्कम टॅक्स रिलेटेड. कारण यावेळीच्या अर्थसंकल्पामध्ये आपण आपल्या टेलिग्रामवरही सांगितलं होतं की मार्केट बजेट किती चांगला असू द्या, मार्केट वरच्या लेवलला टिकणार नाहीत. आणि अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट जी होती ती होती की याच्यामध्ये टॅक्स स्लॅब थोडा चेंज केला. परंतु या टॅक्स स्लॅबचा पूर्णपणे फायदा हा मिडल क्लास आणि लोअर क्लाससाठी असणार आहे. कारण ज्यांचं उत्पन्न 7 लाखाच्या खाली आहे, कारण इंडियामध्ये हाच गट खूप मोठा आहे. आणि खूप चांगली गोष्ट झाली की ऍटलिस्ट लोकांना थोडं टॅक्स स्लॅबमध्ये सुविधा देण्यात आली, त्यामुळेही काय थोडा जो काय पॉझिटिव्ह रॅली होती त्याचं एक रिझन होतं. पहिली गोष्ट, 0 ते 3 लाखापर्यंत तुम्हाला कुठलाही टॅक्स इथे द्यावा लागणार नाहीये. 3 ते 6 लाखापर्यंत तुम्हाला 5% टॅक्स द्यावा लागेल. 6 ते 9 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न जातंय तर त्या रेंजमध्ये तुम्हाला 10% टॅक्स असेल. जर 9 ते 12 हा टॅक्स स्लॅब आहे तर त्याच्यामध्ये 15% असेल. 12 ते 15 याच्यापर्यंत 20% असेल. आणि 15 लाखाच्या पुढे तुम्ही नॉर्मली 30% तुमचा टॅक्स कॅल्क्युलेट जाईल. याचा अर्थ काय होतो, तर 15 लाखाच्या वरती हा ऑलरेडी 30% होता. म्हणजे जे हायर इन्कमचा सेक्शन आहे, हायर इन्कम करणारा पार्ट आहे समाजामधला, तर ह्या लोकांना काही याच्यामध्ये दिलेलं नाहीये. म्हणजे गव्हर्नमेंट इनडायरेक्टली येणाऱ्या काळामध्ये जे इलेक्शन्स असतील याच्यावरही फोकस आहे. प्लस जी काही महागाई वाढणार आहे याच्यामधून आपल्या सर्वसामान्य लोकांनाही आपल्याला फायदा व्हायला पाहिजे. नक्कीच ह्या गोष्टीमुळे फायदा होऊ शकतो. कारण साहजिक आहे, टॅक्स स्लॅब वाढला तर तुम्हाला विनाकारण त्या तेवढ्या पैशावर टॅक्स द्यावा लागणार नाहीये. ही एक चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये. आता थोडं आपण पुढे जाऊया. याच्यामध्ये सगळ्यात मेन
थोड़ी एक निगेटिव गोष्ट अशी घडली की इन्शुरन्स सेक्टरला काही मोठं दिलेलं नाही. म्हणजे प्रत्येक जो आपण अर्थसंकल्प पाहतो याच्यामध्ये इन्शुरन्स सेक्टरमध्ये कुठे ना कुठे ATC ATD अंतर्गत सवलती दिले जातात. यावेळी थोडं उलटं करण्यात आलंय. म्हणजे 2023-24 आहे याच्यामधल्या 1 एप्रिल पासून तुम्हाला इन्शुरन्समध्ये 5 लाखावर जे पण प्रॉफिट होईल येणाऱ्या तुमच्या मॅच्युअर पॉलिसींवर त्याच्यावर तुम्हाला आता टॅक्स द्यावा लागणार आहे. त्यामुळे इन्शुरन्स सेक्टर थोडं क्रॅशमध्ये झालेलं आहे. याच्यानंतर ना सगळ्यात चांगली गोष्ट जर टॅक्स रिलेटेड पाहायला गेली तर ज्याही स्टार्टअप्स आहेत, स्टार्टअप्समध्ये काय होतं की बऱ्याच वेळेला नवीन स्टार्टअप्स प्रॉफिटमध्ये नसतात. जसं तुम्ही पाहिलं असेल की नायका, पेटीएम यासारखे युनिकॉर्न स्टार्टअप्स मार्केटमध्ये लिस्ट झाले, परंतु त्याच्यानंतर त्यांच्या शेअरची अवस्था पाहू शकता कारण ते प्रॉफिटमध्येच नाहीत गेलेले. परंतु गव्हर्नमेंटने आता 7 ऐवजी 10 केले. म्हणजे काय तर ते 10 वर्षापर्यंत त्यांचा लॉस कॅरी फॉरवर्ड दाखवू शकतात जेणेकरून त्यांना टॅक्समध्ये एक्झम्पशन घेता येतं. ओके, जेणेकरून काय होणार आहे की तर स्टार्टअप्सला थोडा स्कोप मिळणार आहे. प्लस गव्हर्नमेंटने असंही डिक्लेअर केलेलं आहे की स्टार्टअप्समध्ये बँकांनी थोडं लूज हात द्या. म्हणजे जर एखाद्या स्टार्टअप्सने पैसे नाहीत दिले, बुडवले, तरी गव्हर्नमेंट बँकांना काही जास्त प्रेशराईज करणार नाहीये. त्यामुळे थोडा लूज हात राहील, स्टार्टअप इंडस्ट्री बूम होईल, किंवा जेही येणाऱ्या काळामध्ये स्टार्टअप्स लिस्ट होतील मार्केटमध्ये जसं ओयो येतोय किंवा आणखीनही बऱ्याच कंपन्या लिस्ट होत आहेत, तर नक्कीच यांच्यामध्ये हा IPO वर यांचा चांगला फोकस राहील, इम्पॅक्ट. याच्यानंतर नसतं की पॅन कार्डचं जी गोष्ट इथून पुढे कंपल्सरी होईल. तुमचं पॅन कार्ड ॲज अ बिझनेस असेल, तुम्हाला कंपल्सरी पॅन कार्ड तुमचं लिंक करून ठेवावं लागणार याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे फिस्कल डिपिशिएट असतं याच्यामध्ये खूप मोठी वाढ नाही झालेली. परंतु एक गोष्ट जर ऑब्झर्व करायला गेला तुम्ही की ह्यावेळीचं बजेट बरेच लोक पॉझिटिव्ह बोलत होते, परंतु तुम्ही जर पाहायला गेला तर गव्हर्नमेंटचा असा मोठा काही इन्कम वाढलेला नाहीये. परंतु जे GST रिव्हेन्यू आहे तो गव्हर्नमेंटचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटला इतर कुठूनही आलेलं इन्कमपेक्षा हा इन्कम चांगला स्ट्रॉंग होता. त्यामुळे ह्या बजेटवर त्याप्रमाणे खूप मोठा इम्पॅक्ट नाही पडला, नाहीतर मार्केट खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रॅश झाले असते. GST एक प्रकारे गव्हर्नमेंटला यावेळी तारून धरलं असंच आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, हे होते थोडे टॅक्स रिलेटेड गोष्टी. मित्रांनो, आता आपण पाहूया की येणाऱ्या काळामध्ये कुठल्या गोष्टी स्वस्त होतील आणि कुठल्या वस्तू आहेत त्या महाग होतील. लक्षात ठेवा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल फोन्स आहेत ते थोडे स्वस्त होणार आहेत, कारण गव्हर्नमेंटने इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर असलेला काही टॅक्स कमी करायचं ठरवले. आता हे का करते गव्हर्नमेंट? तर कारण गव्हर्नमेंटला चायनावर असलेली आपली डिपेंडन्सी आहे ती कमी करायची आहे. भारतामध्ये स्वतःच्याच कंपन्यांनी ह्या गोष्टी प्रोड्यूस केल्या पाहिजेत, त्यामुळे गव्हर्नमेंट प्रोत्साहन देते. कारण तुम्ही पाहताय की चायनाने एक प्रकारे सगळ्या ह्या इलेक्ट्रॉनिक्स मार्केटवर मोबाईल स्पेशली कब्जा जमवलेला आहे, त्यामुळे गव्हर्नमेंट हळूहळू या सेक्टर्सकडे वळताना दिसते. TV जे आहेत ते स्वस्त होतील. त्याच्यानंतर लॅब ग्रोन डायमंड्स जे पण पैलू पाडतात जगामध्ये, जे पैलू पाडलेले डायमंड्स आहेत, जे हिरे असतात, ते सगळ्यात जास्त म्हणजे 40% फक्त आपण निर्यात करतो आणि ते स्वस्त होत आहेत. म्हणजे इनडायरेक्टली आपली मागणी वाढेल, जेणेकरून आपलं काय होतं याच्यामध्ये आपलं जे इम्पोर्ट्स आहेत बाहेरचे देश करतात आपल्याला, किंवा आपण एक्सपोर्ट बोलू शकतो, आपलं जे एक्सपोर्ट आहे ते एक प्रकारे याच्यामुळे वाढू शकतं. श्रीम्पड फीड असतं, त्याच्यामध्ये पण गव्हर्नमेंटने स्वस्ताही दिलेली आहे. मशिनरी फॉर लिथियम आयन बॅटरीज, लक्षात ठेवा EV इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी गव्हर्नमेंट थोडा फोकस करत आहे. तर गव्हर्नमेंटने लिथियम बॅटरी बनवण्यासाठी ज्या पण मशिनरी लागतात ह्यांच्यावरचं टॅक्स कमी केलेलं आहे. त्यामुळे काय होणार तर साहजिक बॅटरी इंडस्ट्री बूम होईल आणि कुठले स्टॉक वाढणार आहेत बॅटरींचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे फक्त पुढच्या भागामध्ये. याच्यामध्ये रॉ मटेरियल फॉर EV इंडस्ट्री, लक्षात ठेवा सध्या गव्हर्नमेंटचा पूर्णपणे फोकस हा इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स बरोबर. याच्यानंतर ह्या ज्या व्हेकल्स असतील याच्याबरोबरच ग्रीन हायड्रोजन इमिशनवर बनणाऱ्या गाड्या याच्यावर असणार, त्यातल्या त्यात EV जास्त फोकस आहे. त्यामुळे काय होणार आहे तर EV रिलेटेड ज्या पण कंपन्या आहेत त्या तुम्हाला सर्च करायला सुरुवात करायची, कारण त्यांचे भाग स्वस्त होणार आहेत. म्हणजे मोस्टली येणाऱ्या काळामध्ये ह्या सेक्टर्सला बूम मिळू शकते. आता महाग काय होणार आहे? सगळ्यात महाग होईल याच्यामध्ये सिगारेट, जसं टॉबॅको रिलेटेड गव्हर्नमेंट प्रत्येक याच्यामध्ये टॉबॅकोवरची ड्युटी वाढवतं. तुम्ही जर पाहायला गेलं तर ITC स्टॉक पुन्हा एकदा लाईफ टाईम हाय पैसे जाऊन बसलेला आहे. प्रत्येक बजेटमध्ये गव्हर्नमेंट याच्यावर टॅक्स वाढवतं, त्याचा इनडायरेक्टली फायदा ITC सारख्या कंपन्यांमध्ये होतो. याच्यानंतर नसतं सिल्वर, याच्यानंतर नसतं कंपाऊंडेड रबर. रबरवरचं काय होतं, गव्हर्नमेंट कॉस्ट लावते, त्याच्यामुळे काय होईल जे आपण रबर रिलेटेड इंडस्ट्री आहेत यांच्या भावामध्ये नक्कीच मोठी पडझड आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकते. इमिटेशन ज्वेलरी असते, भारतामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये इमिटेशन ज्वेलरी एक्सपोर्ट केली जाते, तर त्याच्यामध्ये काय होतं की कॉस्ट वाढवली जाते,
त्यामुळे थोडं हे जे सेक्टर असेल की जिथे तिथे ह्या गोष्टी होतात, जसं काही ज्वेलरी कंपन्या असतात, तर यांच्या समभागांवर याच्यामुळे फरक पडणार याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर ना आर्टिकल्स मेड फॉर गोल्ड बार्स, लक्षात ठेवा गोल्ड बार्स जे पण इंडस्ट्रियल लेवलला लागतात ते पण कॉस्टली केले जाणार आहेत, त्यामुळे तुम्ही पाहू शकता येणाऱ्या काळामध्ये गोल्डची मागणी वाढेल, प्लस गोल्ड महाग होत राहील आणि गोल्ड रिलेटेड स्टॉक्स कंपन्यांची पळायला सुरुवात होईल. इम्पोर्टेड बायसिकल्स असतील आणि टॉयज असतील हे येणाऱ्या काळामध्ये महाग होतील, जेणेकरून इंडियामध्ये जे पण टॉयज बनवणाऱ्या कंपन्या आहेत यांच्या शेअर्सला याच्यामध्ये चांगलाच फायदा मिळू शकतो. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट असेल इम्पोर्टेड किचन इलेक्ट्रिक मशिनरी ज्या असतील त्याही कॉस्टली होतील, त्यामुळे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे जे पण घरातल्या किचन रिलेटेड ज्या ज्या बनवणाऱ्या कंपन्या आहेत, होम आर्टिकल्स आपण म्हणतो किंवा होममेड प्रोडक्ट जे असतात, तर त्याच्यासाठी तुम्हाला फोकस करायचा आहे, यांच्या स्टॉक्समध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये रॅली मिळू शकते. ओके मित्रांनो, आता आपण पाहूया की बजेटमुळे आतापर्यंत आपण खूप सारे इंडस्ट्री पैसा वगैरे ह्या गोष्टी पाहिल्या, तर बजेटमुळे डायरेक्टली कुठले सेक्टर्स आहेत त्याच्यावर हिट होईल, जेणेकरून त्यांच्यावर काय होणार येणाऱ्या काळामध्ये ग्रोथला इम्पॅक्ट राहू शकतो आणि त्या स्टॉक्सवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. याच्यामधला सगळ्यात मोठं सेक्टर असेल इन्शुरन्स सेक्टर, कारण इंडियामध्ये इन्शुरन्स म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट समजली जाते आणि इंडियन लोक खूप प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि गव्हर्नमेंटला हेच नको आहे. गव्हर्नमेंटला पाहिजे की लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्टअप्स असतील किंवा मार्केट्स असेल याच्यामध्ये पैसा गुंतवावा, परंतु ते तुम्हाला डायरेक्ट नाही सांगत, तर इनडायरेक्टली अशा प्रकारे इन्शुरन्सवर टॅक्स वाढवतात, जेणेकरून लोक बरोबर कुठे यायचं तिकडे येतात. त्यामुळे आपण पाहतो की स्टॉक मार्केट बूम होत आहेत. याचा अर्थ काय, तर मोठ्या प्रमाणामध्ये लोक आता पॉलिसी घ्यायचं टाळतील. लोक आता काय करतील की याच्यामध्ये जिथून इन्व्हेस्टमेंटला ज्यादा रिटर्न मिळते ते इन्व्हेस्टमेंट करतील, त्यामुळे इन्शुरन्स रिलेटेड जे पण स्टॉक्स असतील तुमच्याकडे, तर याच्यामध्ये मला वाटते की येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी पडझड पाहायला मिळू शकते. आता जर याच्यामध्ये तुम्ही चांगले प्रॉफिटमध्ये आहात तर मला वाटतं इथे थोडा प्रॉफिट बुक करायची गरज असेल जर तुमच्याकडे इन्शुरन्स रिलेटेड काही स्टॉक्स असतील, जसं SBI लाईफ इन्शुरन्स असेल, HDFC लाईफ इन्शुरन्स असेल, ICICI लाईफ इन्शुरन्स असेल, यासारख्या विविध कंपन्या. याच्यानंतर FMCG सेक्टर, FMCG सेक्टर्सलाही काय मोठ्या प्रमाणामध्ये गव्हर्नमेंटने दिलेलं नाहीये, त्यामुळे थोडं ह्या सेक्टरला हिट होऊ शकतं. त्याच्यानंतर असतं रिअल इस्टेट सेक्टर, गव्हर्नमेंटने रिअल इस्टेट सेक्टरला खूप मोठं काही दिलेलं नाहीये, कारण ऑलरेडी खूप सारी घरं इंडियामध्ये तयार आहेत. साहजिक आहे गव्हर्नमेंट तळागाळापर्यंत जायचा प्रयत्न करते, ज्यांनाही घर नाहीये त्यांना गव्हर्नमेंट देण्याचा प्रयत्न करते, परंतु आजकाल लाखो घर बांधून पडलेले आहेत, कितीतरी फ्लॅट्स अशा स्कीम्स उभ्या आहेत, यांच्यासाठी काहीही मोठी गोष्ट केलेली नाहीये. त्यातल्या त्यात आता टॅक्स पण वाढत आहेत, म्हणजे तुम्ही जर पाहायला गेला इंटरेस्ट रेट जो कोरोनामध्ये अगदी 6-7% होता तो आता 9% येऊन पोहोचलेला आहे, त्यामुळे रिअल इस्टेट सेक्टरला मला वाटतं येणाऱ्या एका वर्षामध्ये खूप मोठा फटका याच्यामुळे बसू शकतो. याच्यानंतर असतं टेक्सटाईल इंडस्ट्री आणि त्यानंतर टायर इंडस्ट्री. तर एवढे जे सेक्टर सांगितले मी यांच्यापासून थोडं लांब राहायचं तुम्हाला थोडं, किंवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ह्या रिलेटेड स्टॉक्स असतील तर त्याच्यामधून बाहेर पडा. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे बाबा हे सगळं सांगितलं परंतु आम्हाला समजणार कसं, सिंपल फंडा screener.in नावाच्या साईटवर जावा, तिथे तुमच्याकडे जो पण स्टॉक आहे तो कुठल्या इंडस्ट्री रिलेटेड आहे, कुठल्या सेक्टर रिलेटेड आहे तुम्हाला समजतं, त्याचा ग्राफ पहा आणि बाहेर पडायचा प्रयत्न करा. आता हे झालं की हिट कुठले सेक्टर्स होतील, परंतु काही सेक्टर्स पॉझिटिव्ह पण असणार आहेत, तर पाहूया पॉझिटिव्ह सेक्टरची यादी. मित्रांनो, आपण आता शेवटच्या भागामध्ये आहोत, इथे आपण पाहणार आहोत की आता सगळं हे सगळं झालं पॉझिटिव्ह सेक्टर कुठले आहेत, आम्हाला कुठल्या साईडला विचार करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर पाहायला गेला असाल तर ग्लोबली मोस्टली जे जगातले टॉप कंट्रीज आहेत यांच्या इकॉनॉमी डबघाईला आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये प्रत्येकाचा GDP रेट पडतोय, परंतु गव्हर्नमेंटने ठरवलंय की 23-24 मध्ये आम्ही 7% नियोजन केलेलं आहे आणि जर आपली GDP येणाऱ्या वर्षामध्ये 7% जर डेव्हलप झाली तर आपण खूप मोठे अग्रेसिव्ह राहू शकतो, जेणेकरून येणाऱ्या वर्षांमध्ये आपली पकड महासत्तेच्या दिशेने आणखी मजबूत होत जाईल. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट सगळ्यात मोठी गोष्ट एनर्जी सेक्टरला मोठं पॉझिटिव्ह केलेलं आहे. एनर्जी सेक्टरला गव्हर्नमेंटने फोकस केलेलं आहे, मग हायड्रोजन असेल, सोलर एनर्जी असेल किंवा विविध, गव्हर्नमेंट याच्यामध्ये पैसा ओततंय, जेणेकरून टाटा पॉवर सारखे स्टॉक्स आहेत याच्यावर लक्ष ठेवा. किंवा आणखीनही असेल, आता काय होतं की एनर्जी सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप असते त्यामुळे इथे प्रॉफिटेबिलिटीचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो, तरीही टाटा ग्रुप त्यातल्या त्यात बॅलन्स ग्रुप आहे, कारण EV त्यांनी थोडा इथे काय घेतलेलं लीड घेतलेलं आहे, तर त्यामुळे टाटा पॉवर सारख्या स्टॉक्सवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. याच्यानंतर ना रेल्वेमध्ये 2,40,00,000 कोटींचं गव्हर्नमेंटने काय केलेलं याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे काय, तर येणाऱ्या काळामध्ये गव्हर्नमेंट कनेक्टिव्हिटीवर भर देत आहे, रेल्वे इंडस्ट्री बूम होईल. RVNL, IRFC, IRCTC यांच्यावर लक्ष ठेवा, कारण ह्या ऑलरेडी गव्हर्नमेंटच्याच कंपन्या आहेत. डायरेक्टली रेल्वे ज्यावेळी पण बूम होतो तर पहिला फायदा यांना होतो. तुम्ही पाहताय की मेट्रो पण इनडायरेक्टली वाढते, गव्हर्नमेंट रेल्वेचं जाळंही वाढवतंय, त्यामुळे
हे स्टॉक्स येणाऱ्या काळामध्ये तेजीत राहतील असा माझा अंदाज आहे. आता ऑलरेडी मार्केट करेक्शन फेज मध्ये, त्यामुळे यापैकी काही स्टॉक्स डाऊनसाइडला पण असतील, परंतु जसं मार्केट फिरेल त्यातल्या त्यात हे स्टॉक्स लवकर पळायला सुरुवात करतील. कारण तुम्ही पाहताय आयआरएसडी सारखे स्टॉक्स खूप दिवसापासून खालच्या लेवलला आहेत, त्यामुळे यांच्यावर लक्ष राहू द्या. तीन नंबरची गोष्ट आहे, गव्हर्नमेंट टुरिझमवर खूप सारा फोकस करते. तुम्ही पाहता की जे पाश्चिमात्य देश आहे यांच्यामध्ये टुरिझम इंडस्ट्रीमधून खूप सारा पैसा गव्हर्नमेंटला मिळतो, जसं मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, युरोपियन कंट्रीज यांच्यामध्ये टुरिझमला खूप ग्रोथ आहे. कारण खूप सारे पर्यटक जातात आणि त्याचा यूज करून घेतात आणि जेणेकरून त्यांच्या देशाला एक प्रकारे रेव्हेन्यू मिळतो. गव्हर्नमेंटने याच्यावर फोकस केलेला आहे. गव्हर्नमेंट डेस्टिनेशन्सला आता फोकस करते डेव्हलपमेंटला. याचा इनडायरेक्टली फायदा इंडियन हॉटेल्स असेल, ताज जीविके असेल, ह्यासारखे जे पण हॉटेल लिंक्स आहेत किंवा जे पण ह्या टुरिझम इंडस्ट्री रिलेटेड कंपन्या येतात यांना फोकस करा. यांच्या स्टॉक्समध्ये येणाऱ्या काळामध्ये तेजी पाहायला मिळू शकते. याच्यानंतर ना गव्हर्नमेंट कॉर्पोरेट सेक्टरसाठी 756 कोटी रुपये याच्यामध्ये इन्व्हेस्ट करते, जेणेकरून जे एमएसएमई आहेत, स्टार्टअप्स आहेत, यांना याच्यामध्ये फोकस मिळणार आहे. कारण इंडस्ट्रीमध्ये जर पाहायला गेलं तर मायक्रोस्केल ज्या इंडस्ट्री असतात यांना खूप साऱ्या वेळेला पैशांची गरज असते आणि तो पैसा नाही पडला तर ह्या इंडस्ट्री लवकर बुडतात. जसं करोनामध्ये खूप सारे छोटे व्यवसाय बुडीला आले, तर अशा वेळी गव्हर्नमेंटने थोडा इथे पुशअप दिलेला आहे. खूप मोठा नाही आहे परंतु छोटा दिलेला आहे, बुडत्याला काडीचा आधार असं म्हणू शकतो आपण. आणि याच्यामुळे थोडं ह्या सेक्टरवर लक्ष ठेवा. एमएसएमई स्टॉक्स जे पण पॅनिक ॲप मध्ये असतात, तर मोस्टली ह्या रिलेटेड जे पण पॉझिटिव्ह सेक्टर आहेत त्याच्यातले हे एमएसएमई इंडस्ट्री आहेत, छोट्या कंपन्या इकडे फोकस ठेवा. हे थोडे रॅली घ्यायची शक्यता आहे याच्यामध्ये. याच्यानंतर ना फिनटेक कंपन्या आहेत. फिनटेक कंपन्या जसं पेटीएम सारखी कंपनी आहे, जेणेकरून गव्हर्नमेंट तिकडे फोकस करते, तर ह्या पेटीएम सारख्या कंपन्या पण येणाऱ्या काळामध्ये वर येऊ शकतात. कारण ऑलरेडी गव्हर्नमेंटने त्यांना टॅक्समध्ये मध्ये 7 वर्षावरून 10% स्कोप दिलेला आहे, त्यामुळे थोडा फोकस तुमचा फिनटेक कंपन्यांकडे पण राहू द्या. याच्यानंतर ना ऑटो ईव्ही, ऑटो सेक्टर जे त्यातल्या त्यात इलेक्ट्रिकल व्हेकल्स असतात, बरोबर. इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये जर पाहायला गेलं तर टाटा मोटर्स हा बादशाह आहे आजच्या कंडिशनला. टाटा मोटर्स हळूहळू चेंज होतोय. ज्यावेळी पण तो 600-650 लेवल ब्रेक करेल टाटा मोटरची तुफान रॅली येणार आहे. मला असं वाटतं तुमचा जर ईव्हीवर विश्वास आहे, तुम्हाला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे, तर टाटा मोटर्स सारखा सध्या दुसरा कुठलाही इन्व्हेस्टर याच्यामध्ये स्टॉक नसेल, तर त्याच्यावर लक्ष ठेवा. याच्या बरोबरच अशोक लेलँड, आयशर मोटर, हिरो मोटोकॉर्प हेही थोडे तेजीत येताना दिसतील येणाऱ्या काळामध्ये. याच्यानंतर ना बॅटरी सेक्टर या ईव्हीमुळे इनडायरेक्टली फोकसमध्ये येणार आहे. आणि बॅटरी सेक्टरमध्ये जर त्यातल्या त्यात फंडामेंटली स्टॉक पाहायला गेला तर अमरा राजा बॅटरीज. अमरा राजा बॅटरी खूप दिवसापासून डाऊन ट्रेंडमध्ये, थोडा आता पळताना दिसतोय, थोडा फोकस ठेवा. आम्ही तर अनालिसिस देतच राहतोय, परंतु येणाऱ्या काळामध्ये अमरा राजा बॅटरीज आपली चमक दाखवू शकतो, तर तुमचा फोकस इथे पाहिजे. त्यातल्या त्यात आता बॅटरी सेक्टर म्हणलं की केमिकल आलंच, आणि केमिकल आलं तर याच्यामध्ये नवीन फ्लोरिन असेल, दीपक नायट्राइट असेल, किंवा जर फार्मा सेक्टर आहे, फर्टिलायझेशन वाढतंय, तर जो आहे त्याच्यामधला की दीपक फर्टिलायझर्स ही पण कंपनी याच्यामध्ये फोकसमध्ये येऊ शकते. तर मित्रांनो, मला जे काही महत्वाचे स्टॉक्स वाटले मी तुम्हाला याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. आता आपण थोडक्यात संक्षिप्तमध्ये आढावा घेऊ की येणाऱ्या वर्षामध्ये काय केलं पाहिजे. मला असं वाटतंय की येणाऱ्या वर्षामध्ये आपण पाहतोय की ग्लोबल इकॉनॉमी सगळ्या स्लोडाऊन झालेल्या आहेत, भारतीय मार्केट पण आता करेक्शन फेजमध्ये आहेत. तर मला असं वाटतंय की हे करेक्शन आणखीन पुढचे 1-3 महिन्यापर्यंत असंच राहू शकतं. कदाचित मार्चपर्यंत मार्केट त्याचं ह्या वर्षीचं मोठं करेक्शनही पूर्ण करू शकतात. आपण ज्याही लेवल बोलतोय 1500-1600-1700-1700 पर्यंत आपण ऑलरेडी येऊन बसलेलो आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये हे करेक्शन जर भेटलं तर तुम्हाला गुंतवणुकीसाठी खूप मोठा स्कोप याच्यामध्ये उपलब्ध होईल. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता थोडं बेअरिश राहणं उचित राहील, परंतु जे पण स्टॉक सांगितले हे तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवा, कारण याच्यामध्ये लवकर केलेली इन्व्हेस्टमेंट लवकरच प्रॉफिटमध्ये येण्यास मदत होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण घेतलाय बजेटचा आढावा. थोडक्यात एकच सांगेल की गव्हर्नमेंटने ह्यावेळी थोडं बॅलन्स साधलेलं आहे. मी म्हणेल खूप स्ट्रॉंग अर्थसंकल्प पण नाही आहे किंवा खूप वीक पण नाही आहे. याच्यामध्ये गव्हर्नमेंटने 2024 इनडायरेक्ट प्लॅन तयार केलेला आहे, कारण छोट्या घटकांना टॅक्स लॅबमध्ये सूट देऊन हाताशी धरायचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप चांगलं आहे. साहजिक आहे, ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्या आपल्यासारख्या व्यक्तींना याच्यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे. आशा करतो बजेटचा व्हिडिओ जो बनवला तो तुम्हाला समजला असेल, स्टॉकची नावं सांगितली तीही समजली असतील. तुम्हाला काय वाटतंय येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये कुठले सेक्टर आणखीन बूम होतील, कुठले स्टॉक्स बूम होतील,
तुम्हाला असं जे स्टॉक्स वाटत आहेत यांची नावं तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायचे, जेणेकरून आपल्या बाकीच्या मित्रांनाही समजतील की जे तुम्ही अनालिसिस करताय ते. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही कळवा, आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा विसरू नका, आणि जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत शेअर करा, त्यांना सांगा तुमचं हक्काचं चॅनल आहे शंभूराज खामकर. थांबूया इथे, पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसह. धन्यवाद.